डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 2019 आम्ही गेलो होतो लास्ट वेगसला. तर त्याचा व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये बनवणार आहे. एक म्हणजे तुम्हाला वेगसच्या स्ट्रीपवर फेरफटका मारायचा आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मग आम्ही जे आउटडोअर ॲक्टिव्हिटीज केल्या ते मी दाखवेन. तर हे काही दृश्य आहेत. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो टस्कनी आणि सहारा म्हणून, त्याच्या लॉबीची किंवा अशी काही तुम्हाला काही दृश्य बघायला मिळतील. मी प्रत्येक काही डिटेलमध्ये नाही सांगणार कारण हे सगळं मी स्लाईडवर लिहिलं आहे, पण एक साधारण तुम्हाला कल्पना यावी म्हणून काही माहिती पुरवायची असे माझी इच्छा होती. आता अमेरिकेत जायचं म्हणजे काही गोष्टी आमच्यासाठी पण गरजेच्या असतात. म्हणजे आपला पासपोर्ट पाहिजे, तो व्हॅलिड असला पाहिजे, आणि हल्दीचं जे हॉटेलचं स्टे आहे किंवा काय आहे ते पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी काय आहे की हॉटेलची भाडी साधारणपणे फिक्स असत, पण आता ऑनलाईन बुकिंग करायला लागतं. हे बघा, हे गार्डन रॅम्सेचं हेल्स किचन फार पॉप्युलर रेस्टॉरंट आहे तिथे. तर पहिले तुम्हाला इंटरनेटवर जाऊन हॉटेल्सचे रेट काय आहेत किंवा तिथे कार रेंट करायची असेल त्याचे काय रेट आहेत चालू, तर ते बघता येतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला बुक करता येतं. आणि जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये बुकिंग केलं तर तुम्हाला खूप चांगले प्राइसेस मिळू शकतात. तर आम्ही जनरली काय करायचो की सकाळी ब्रेकफास्ट करून बाहेर जायचो आणि मग संध्याकाळी दुपारच्या साधारण लेट आफ्टरनूनला आम्ही यायचो वेगसला आणि मग ते त्या स्ट्रीपवर आम्ही तिथे फिरायचो. तर ह्या चॉकलेट फॅक्टरीमध्ये आम्ही एक व्हिजिट केली होती. ही कॅक्टस गार्डन आहे तिथली. आता ह्या स्ट्रीपवरच्या काही कसिनोजमध्ये आणि रिझॉर्ट्समध्ये आपण फेरफटका मारतोय. तर हा व्हेनेशिया नावाचा अत्यंत पॉप्युलर एक रिझॉर्ट आहे. आतमध्ये मोठा शॉपिंग मॉल आहे. कसिनोज तर एवढे मोठमोठे असतात की विचारायची सोय नाही. म्हणजे माणूस त्या कसिनोमध्ये हरवू शकतो अक्षरशः. वरती जे तुम्हाला आकाशासारखं दिसतं आहे ते डोम आहे, ते खरं आकाश नाही आहे. आणि हे बघा, हे पेंटिंग हे त्या व्हेनेशिया रिझॉर्टच्या छतावर केलेलं पेंटिंग आहे. मला वाटतं जगातले सगळ्यात बेस्ट हॉटेल आणि टुरिझम इंडस्ट्रीमधले लोक इथे येऊन आपले स्किल सेट त्यांनी वापरलेले आहेत. या शॉपिंग एरियाच्या मधोमध काही ऑपेराचा शो असतो, तो चालू होता. हे सर्व शोज फ्री आहेत. या ऑपेरामध्ये काहीतरी स्टोरी सांगतात असं म्हणतात, मला काय कळत नाही. पण असेल काहीतरी. हा त्याच रिझॉर्टमधला बाहेरचं एक दृश्य दिसतंय तुम्हाला. इटलीच्या व्हेनिसमध्ये गॉन्डोलाज फार पॉप्युलर आहेत, गॉन्डोला राईड. तर इथे ती गॉन्डोला राईड तुम्ही लास वेगसमध्ये घेऊ शकता. मला वाटतं काही $100 पर पर्सन त्याचा चार्ज आहे. फारच छान. म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की व्हेनिसमध्ये ॲक्च्युली एवढं स्वच्छ पाणी तुम्हाला मिळणार नाही. ऑब्व्हियसली कारण हे इनडोअर असल्यामुळे ते चांगलं मेंटेन करू शकतात. खरं म्हणजे तुम्ही आतल्या आत या एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये आणि दुसऱ्या हॉटेलमधून तिसऱ्या हॉटेलमध्ये असं बाहेर न जाता फिरू शकता.
म्हणजे साधारण 4-4.5 मैलाची स्ट्रीप आहे त्याच्यामध्ये, पण आपण 1 मिनिटासाठी बाहेर जावं, हे तुम्हाला बघा सगळीकडे लखलखीत अशा नियॉन सायन्सनी लाखो लाईट्स लावलेले आहेत. हे दिवसाचं चित्र आहे पण अत्यंत ब्राईट आणि इन्व्हायटिंग असं ॲटमॉस्फिअर असतं. आता आपण या सर्कस हॉटेलमध्ये आलो आहे. आतमध्ये शॉपिंग आहे, कॅसिनोज तर बघायलाच नको, भरपूर कॅसिनोज आहेत आणि त्याच्या नावाप्रमाणे इथे हे सर्कसचे काही शोज ते ॲज अ फ्री एंटरटेनमेंट दाखवत असतात. 15-20 मिनिटाचे शो असतात पण अतिशय छान. हा जो 3 जणांचा ग्रुप आहे हा मोरोक्कोहून आला आहे त्यांचं आर्ट डिस्प्ले करण्यासाठी. अजून एका शोसाठी तुम्हाला नेतो आहे बाहेर. एक मिराज म्हणून हॉटेल आहे, त्याच्यामध्ये हा वल्कॅनचा शो असतो. ही संध्याकाळची वेळ आहे आणि एक परत एकदा 15-20 मिनिटाचाच शो असतो पण अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटतं. याचा थोडासा इतिहास आपण बघितला तर लास वेगस हे साधारण 100 वर्षा जुना इतिहास आहे या गावाला. म्हणजे लॉस एंजेलस टू सॉल्ट लेक सिटी असं काही रेल्वेचं काम चालू होतं, त्याच्यामध्ये एक मधला स्टॉप होता लास वेगस. स्पॅनिशमध्ये लास वेगस म्हणजे कुरण किंवा मेडो. इथे ते तसा भाग असल्यामुळे त्या लोकांनी त्याला लास वेगस असं नाव दिलं. आता हे अजून मोठ्या प्रमाणात सुरू होईल वल्केनो आणि जी हीट आहे ना ती आम्हाला अक्षरशः आम्ही 100-150 फुटावर असू लांब पण तिथेसुद्धा आम्हाला गरमी त्याची जाणवत होती. पण वेगसमध्ये त्यावेळेला साधारण 0°C टेम्परेचर होतं, त्यामुळे गरमीचा असा काही त्रास होत नव्हता.
आणि हा MGM बलाजीओचा फाउंटन शो माझ्यामध्ये सगळ्यात फेमस आणि पॉप्युलर हा फाउंटन शो असेल, कारण हजारच्या वर फाउंटन्स आहेत आणि बेस्ट ऑफ द म्युझिशियन्स, बेस्ट ऑफ द साऊंड टेक्निशियन्स याच्यावर काम करतात. अत्यंत नयनरम्य असं हे दृश्य आहे. आश्चर्य म्हणजे 31-32 साली ग्रेट डिप्रेशन आलं होतं अमेरिकेमध्ये, आणि मग काहीतरी व्यवसाय निवडायचं लोकांसाठी म्हणून सरकारी कामं जशी घेतात तसं त्यांनी हुवर डॅम बांधायला सुरुवात केली होती, आणि त्या डॅम बांधण्यासाठी अक्षरशः हजारो कामगार तिथे आले होते आणि ते वेगसमध्ये पैसे खर्च करायला यायचे. त्यांच्यासाठी हे कसिनो तयार झाले आणि बघा, हे ख्रिसमसचा टाईम असल्यामुळे त्यांनी अत्यंत अप्रोप्रिएट असं म्युझिक वापरलं. आय होप तुम्हाला हा पार्ट 1 लास वेगस व्हिडिओमधला आवडला असेल. पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला आउटडोर्स घेऊन जाईन, म्हणजे आम्ही ग्रँड कॅनियनला गेलो होतो, रेड रॉक कॅनियनला गेलो होतो, 7 मॅजिक माउंटन्सला गेलो होतो. तर आपण पार्ट 2 मध्ये नंतर भेटूयात. आय होप यू एन्जॉयड इट. थँक्यू.